इतर संस्कृतींमध्ये त्यांनी त्या सर्वांना देवदूत समजलं. पण इथे वेगवेगळ्या गुणांच्या जीवांना वेगवेगळी नावं दिली गेली. तुम्ही ठराविक गोष्टींसाठी ठराविक जीवाला बोलवता, जेणेकरून तुम्ही जास्त गोष्टी साध्य करू शकता. तुमच्या साधारण क्षमतेने आणि कौशल्याने करू शकाल त्यापेक्षा जास्त. या परंपरेमध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे स्वर्गीय जीव आहेत. त्यांना त्यांच्या गुणांच्या आधारावर वेगवेगळी नावं आहेत. आपल्याकडे मनुष्य रूपात आहेत आणि नक्कीच पशुरूपात सुद्धा आहेत, जे तुम्ही पाहू शकता सगळीकडे. जे जीव तुम्ही पाहू शकत नाही काही असे आहेत. Which we call as भूत प्रेत category. काही इतर जीव आहेत. There are other beings that we call as yakshas. There are other kinds of beings that we call as gandharvas. And there are devas. तर यावर आधारित वृक्ष देव आहेत, माकडाच्या रूपात आहेत, हत्तीच्या रूपात आहेत, फळाच्या रूपात आहेत, भाजीच्या रूपात आहेत, फुलाच्या रूपात आहेत. प्रत्येक रूपासाठी एक देव आहे. हा सगळा कल्पनाविलास आहे का? नाही. या विश्वात सगळं काही ठराविक शक्तींमुळे घडतंय. त्यांनी या शक्ती ओळखल्या आणि त्यांनी व्यक्तिरूप बनवली आणि एक पद्धत निर्माण केली की त्यांच्याशी कशाप्रकारे संपर्क मिळवता येईल. तर हे यज्ञ अशा प्रक्रिया होत्या ज्याद्वारे तुम्हाला अस्तित्वाला काही शक्तींशी संपर्क मिळू शकेल, जेणेकरून तुम्ही काही जास्त गोष्टी साध्य करू शकाल. तुमच्या साधारण क्षमतेने आणि कौशल्याने करू शकला असतात त्यापेक्षा कितीतरी जास्त. यज्ञ या शब्दाचा अर्थ त्याग म्हणून सुद्धा लावला जातो. त्याग म्हणजे तुम्हाला वाटतं कुठल्या एका गोष्टीच्या बदल्यात दुसरी कुठली गोष्ट सोडून द्यायची, काही मिळत नसली तरी सोडून द्यायची, यालाच त्याग म्हणतात. ठीक आहे. कुठल्या गोष्टीच्या बदल्यात ठराविक गोष्ट सोडणं म्हणजे सौदा करणं. कुठलीच गोष्ट मिळत नसताना काहीतरी सोडणं म्हणजे त्याग. तर यज्ञ म्हणजे नेहमीच त्याग असण्याची गरज नाही. कदाचित यज्ञ म्हणजे काहीतरी अर्पण करण्याचं, पूजा आणि त्याग, ह्या तिन्ही गोष्टींचं मिश्रण आहे. एक असा विधी ज्याद्वारे तुम्ही अस्तित्वातल्या काही शक्तींना प्रसन्न करू शकता. इतर संस्कृतींमध्ये त्यांनी या शक्तींचं योग्य प्रकारे नामकरण आणि वर्गीकरण केलं नाही आहे. सगळ्यांनाच ते देवदूत समजतात. पण इथे वेगवेगळे गुण असलेल्या जीवांना वेगवेगळी नावं दिली आहेत आणि त्यानुसार तुम्ही ठराविक गोष्टींसाठी ठराविक जीवाला आव्हान करता. यामागे एक संपूर्ण शास्त्र आणि प्रक्रिया आहे. आजही लोक अशी यज्ञ आणि हवन वापरत आहेत. साधारणपणे बहुतेक वेळा ते काम करणार नाहीत, कारण त्या गोष्टी जशा केल्या पाहिजेत तशा योग्य प्रकारे केल्या जात नाहीत. पण अनेक लोकांसाठी हे काम करून जातं. अशी खूप सारी लोकं आहेत ज्यांना ह्यापासून पुष्कळ लाभ झालाय. लोक खरोखर सांसारिक जगात त्यांना हव्या त्या गोष्टी साध्य करतात हे यज्ञ आणि हवन ठराविक प्रकारे वापरून. ते कितीही शिक्षित असले तरी आणि कितीही प्रगतिशील विचारांबद्दल ते बोलत असले तरी आजही 95% भारतीय लोक जर त्यांना नवीन घरात जायचं असलं तर ते तसं करायच्या आधी एखादा यज्ञ किंवा हवन करतील. फक्त इथे ईशामध्ये आम्ही असं काहीच करत नाही, कारण आम्ही जरा वेगळ्या प्रकारचे आहोत. जर तुम्ही चेतनाच्या आणि ऊर्जेच्या एका ठराविक पातळीवर असलात तर तुम्ही जे काही करता ते एक यज्ञ बनतं. तुम्हाला वेगळा कुठला विधी करायची गरज नाही. अगदी ज्या प्रकारे तुम्ही जगता तोच एक यज्ञ बनतो. तर यज्ञ वेगवेगळ्या प्रकारचे असतात. यज्ञ म्हणजे जी गोष्ट सध्या तुमच्या जाणीवेत नाही तिच्यापर्यंत संपर्क मिळवण्यासाठी एक ठराविक माध्यम. एक म्हणजे हवन करतो तशा प्रकारचा यज्ञ, जिथे तुम्ही पूजा करता त्या क्षेत्रातला एक तज्ज्ञ मनुष्य येतो आणि तुमच्यासाठी काहीतरी करतो आणि तुम्हाला त्याचा थोडाफार फायदा मिळतो. किंवा मग तुम्ही तुमची जीवन प्रक्रियाच एक यज्ञ बनवली आहे.
आता तुम्ही सकाळी बसून तुम्ही शक्तीचलन क्रिया किंवा शांभवी महामुद्रा करतात, हा एक आंतरिक यज्ञच आहे. या समर्पणाच्या भावनेशिवाय तुम्हाला या सरावाचा गाभा कधीच समजणार नाही. जर तुम्ही ही प्रक्रिया जिवंत ठेवली तर हा एक खूप शक्तिशाली यज्ञ आहे ज्याद्वारे जगामध्ये गोष्टी घडून येतील. फक्त तुमच्यासाठीच नाही, तुमच्या आजूबाजूला गोष्टी सुंदरपणे घडून येतील. आम्ही हे सतत म्हणत आलोय की जर 1% जग ध्यानमय झालं तर बाकीचं 99% जग अगदी सहजपणे तरून जाईल. कारण जर 1% जग खरोखरच कार्य करू लागलं, त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणी त्यांची जीवन प्रक्रियाच एक यज्ञ आहे, जर ते असे बनले तर बाकीच्या 99% लोकांना त्याचं फळ मिळेल त्याबाबतीत काहीही न करता. एका मनुष्याने आंब्याचं झाड लावलं तर 100 लोकांना आंबे खायला मिळतात. एक मनुष्य एका झाडातून जे येतं ते सगळं खाऊ शकत नाही, 100 लोक लागतात ते खायला. तर त्याचप्रकारे जर तुम्ही तुमच्या जीवन प्रक्रियेलाच एक यज्ञ बनवलं असेल, तुमच्या जीवन प्रक्रियेलाच समर्पणाची प्रक्रिया बनवलं असेल, मग हजारो लोक त्याची फळं खाऊ शकतील. तुम्ही पहाल साध्या बायका, त्यांनी त्यांचं संपूर्ण जीवन त्यागाची एक प्रक्रिया बनवली आहे त्यांच्या कुटुंबासाठी. त्यांनी स्वयंपाक केला, जेवण वाढलं, कधीच स्वतःबद्दल विचार केला नाही. माझं काय हा विचारच त्यांच्या मनात आला नाही. तुम्ही पहाल ते अगदी ऋषितुल्य बनतात. माझी आई ह्याचं एक जिवंत उदाहरण होती. ती पुरेशी सुशिक्षित होती पण तिचं संपूर्ण आयुष्य फक्त नवऱ्याची आणि मुलाची सेवा करण्याबद्दल होतं. बस कधीच आम्ही तिला आय लव यू म्हणताना ऐकलं नाही, पण तो प्रश्न कधी आला नाही. तिचं आपल्यावर प्रेम आहे की नाही हा प्रश्न आमच्या मनात कधी आलाच नाही. कारण ज्या प्रकारे ती जगायची, ती आजूबाजूच्या प्रक्रियेसाठी केलेल्या त्यागाची एक प्रक्रिया होती आणि कोणी त्याबद्दल कधी काहीच बोललं नाही. पण अनेक प्रकारे ती एखाद्या देवीसारखी बनली होती. सगळे तिला तसेच पाहत होते. जर तिला सकाळचा नाश्ता खायचा असेल तर कुटुंबातल्या इतर सगळ्यांनी खाल्लं असलं पाहिजे, मग ती तिच्या नाश्त्याचा काही भाग घ्यायची आणि अंगणात जाऊन ती वारुळं शोधायची. बरं का, मुंग्यांची वारुळं. आणि आधी ती सगळ्या मुंग्यांना खायला द्यायची आणि मगच ती स्वतः खायची. आजच्या काळात लोकांना वाटेल मुंग्यांना जेवू घालणं काय वेडेपण आहे, मुंग्यांचा औषध मारा सगळीकडे, नाही का? जर त्या घरात आल्या, जर तिच्या मुलांना चावल्या तरीसुद्धा तिने त्या गोष्टी केल्या. पण कुठेतरी तिच्या मनात तिला वाटलं की मुंग्यांना या धरतीवर जगायचा तिच्या एवढाच अधिकार आहे. फक्त तेवढी अर्पण करण्याची भावना, त्यातून सर्व काही एक यज्ञ बनतं.